इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्या मे जन्मा आलो दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे, धन्या मे जन्मा आलो दास विठोबाचे झालो, तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशानी, धन्या मे जन्मा आलो दास विठोबाचे झालो, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम ओ सरे चरण संताजया, सरे चरण संताजया, सरे चरण संताजया, जगुबादाने कथे चा विस्तार, जगुबादाने कथे चा विस्तार, जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण, ते चिवंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता, ओमेकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवरदनम् उर्वारुकमिव बंदनान् मृत्युर्मोक्षियमामृतात्, क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा, ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्, ओम मातृसुताय विद्महे अनुसूया सुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्, ओम गोरक्ष जालंधर चरपटाश अडबंग कानिफ मच्छिंद्रराद्या चौरंगी रेवणाक भर्तरी सज्ञा भूम्या बुभूर्व नवनात सिद्धा, श्री कृष्ण चरणार्पणमस्तु, तीन शिरे सहा हात शिरे सहा शिरे सहा शिरे इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्या मे जन्मा आलो दास विठोबाचे झालो, विठ्ठल 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 श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पूर्ण दत्ता अवतार श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, निर्गुण निराकार परब्रह्म ज्या ठिकाणी सगुण रूपात साकार झालं ते पंढरपूर
पंढरपूर ज्याच्या नावाने विश्वात शोभून दिसत आहे त्या पंढरीचा आराध्य पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो. जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण मिळत आहे आईसाहेब रुक्मिणी देवी तुळजाभवानी मातेच्या चरणी मानाचं वंदन करतो. मानवतेचा महान नंदादीप भगवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं गोड फळ इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोड विश्वनिर्माणकर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकवता डोकवता पडला मोती इंद्रायणीच्या काठावर आळंदी गावात संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या रूपात माऊलींच्या चरणी मानाचं वंदन करतो. आज ज्यांच्या कृपेने आमच्या मंदिरांवर कळस आहे दाराच्या पुढं तुळस आहे ही कृपा कोणाची आहे? हिंदुत्वाची शान तू संस्कृतीचा मान तू मृत्यूला आव्हान तू आम्हा हिंदूंना अभिमान तू. कोण आलं डोळ्यापुढं? छत्र आलं का कोणीतरी? तुडुंब वाहतील नदी आणि नाले सर समुद्राची येईल काय? तुडुंब वाहतील नदी आणि नाले सर समुद्राची येईल काय? होऊन जातील राजे महाराजे छत्रपती शिवराय दुसरे होतील काय? राजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करून असं म्हटलं जातं. कीर्तनकार एक स्लॅप आहे स्लॅप, आणि त्या स्लॅपने टिकावं असं वाटत असेल तर त्या स्लॅपला बीम खांबांची गरज असते. मला खांब म्हणून आता 2 तास टिकून धरणार आहे हे सगळे माझे खांब आहेत हे सहकारी. सगळ्यांना मी नमस्कार करतो. कार्यक्रमासाठी जमलेल्या शेळके कुटुंबाच्या आमंत्रणाखातर सगळे आलेले त्यांचे सर्व नातेवाईक आप्तेष्ट सगळे सोयरे मित्रपरिवार भगूरचे गावकरी आहेत आजूबाजूचे पंचकृषीतले गावकरी आहेत काही माळकरी आहेत काही टाळकरी आहेत काही गावकरी आहेत काही सेवेकरी आहेत बाकीचे राहिलेले जोडून घ्या. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करून माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आज मी दोघांचे नावं जोडूनच घेतो वेळ नको जायला म्हणून. राम सीताच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. तुम्ही बोर्डवर नावं वाचले असतील. सखा राम सीताबाई सहसा अशा जोड्या पाहायला नाही मिळत. एखाद्या बाईचं नाव चांगलं असेल तर नवऱ्याचं गोटी राम काही अर्थ नाही त्याच्यात. दगडू धोंडू नाही का काय नाव आहे बाबांचं सखा राम आणि आईचं आहे सीताबाई. याला योगायोगच म्हणावं लागेल का नाही? म्हणून मला असं वाटतं एक वनवासाला निघाला तर ती राहिली नाही. कळलं का? राम निघाल्यानंतर सीता राहत नाही ती सुद्धा सोबतच निघून जाते. म्हणून थोड्या फरकानं का होईना त्यांचं या ठिकाणवरचं जाणं झालं. एक वर्ष पूर्ण झालं त्यांनी इहलोकीची यात्रा संपवून परलोकीचा प्रवास सुरू केला होता. मला माहीत नाही या दाम्पत्याने काय पुण्य केलं पण मला एकच कळतं ज्यांचा अंत्येष्टीचा विधी हा मृत्यूनंतरचा 16वा संस्कार पितृपंधरवाड्यामध्ये आला आहे आणि हा पितृपंधरवाडा पितरांना संतुष्ट करण्याचा स्पेशल महिना आहे. पहिलं पुण्य आहे माणसाचा जन्म प्राप्त होणं. आज अभंगाचं चिंतन तेच आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम बोलतात आत्ता गेलेत ते पण अजूनही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. मी वाचलंय त्यांना बरं का. ते म्हणतात डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात इथं प्रत्येक माणसाचा जन्म विशिष्ट कारणासाठी झालाय. लक्ष द्या माझ्याकडं. प्रत्येकाचा जन्म विशिष्ट कारणासाठी झाला. ते कारण त्याने शोधायचं ते कारण त्यानं पूर्ण करायचं. आणि एक सांगू तुम्हाला
ते कारण त्याचं पूर्ण झालं का त्याला एक सेकंद सुद्धा इथं राहता येत नाही. आगा कर्मे जे उरावे ते ते सुख दुःखी फळा यावे ते भोगावया यावे देहा एक. माणसाचे भोग भोगून संपून झाले त्याला एक सेकंद सुद्धा राहता येत नाही. कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा. मग माऊली म्हणतात काय होत, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. कुठं गेले ते? आम्ही म्हणतो वारले. अरे पण वारले म्हणजे काय झालं नेमकं? नाही कळत ना. वेदांताचा सिद्धांत ज्याला कळाला नाही त्याने कधीही आणि कोणत्याही वेळेला सरळ जावं आणि ज्ञानेश्वर माऊलींचा दरवाजा ठोठवावा. ती माऊली आहे आणि एक नंबरची पदवी त्यांना प्राप्ती आहे. कारण जन्माला घालते ती आई, आईचा नंबर तिसरा आहे. पण एखाद्या लेकराची आई वारली तर दुसरी बाई त्याची आई होत नाही. गायीचं दूध पाजा आईपेक्षा श्रेष्ठ गायी आहे. म्हणजे नंबर 3 आई, 2 नंबर गायी आणि 1 नंबरला आहे ज्ञानेश्वर माई म्हणजे माऊली. अशी कुठं परिषद नाही भरली माऊलींना माऊली पदवी द्यावी म्हणून. हर काम ऐसा करो, अंत्येष्टी म्हणून सांगतो, हर काम ऐसा करो अलग पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो एक निशान बन जाए. यहाँ तो जिंदगी सब काट लेते है मगर जिंदगी ऐसी जियो एक मिसाल बन जाए. मराठीत सांगू का, मरावे परी कीर्ती रूपी उत्तम जीव रे कीर्ते मागे हो, उत्तम जीव रे कीर्ते मागे हो, उत्तम जीव रे कीर्ते मागे हो, उत्तम जीव रे कीर्ते मागे. तू कमाने वर्ष राहिले फक्त ज्ञानोबा माऊली, 22च वर्ष. पण आजही समाधीवर डोकं ठेवलं तर स्पंदन जाणवतात, व्हायब्रेशन जाणवतं, ही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आहे. माणूस किती जगतो याच्यापेक्षा कसा जगतो ते अतिशय महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबार आहे, 42च वर्ष राहिले, परंतु आजही गाथा उघडला की श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचं आम्हाला जसंच्या तसं दर्शन त्या गाथ्याच्या स्वरूपात घडत असतं. स्वामी विवेकानंद अवघ्या 35च वर्ष राहिले, परंतु आजही गीता सांगावी परधर्मीयांना. नाव कुणाचं घेतलं जातं आदराने? ते फक्त स्वामी विवेकानंदांचंच घेतलं पाहिजे. आज वीरांची भरपूर यादी आहे. भारताच्या स्वतंत्रतेसाठी प्रत्येकानं योगदान दिलंय, पण स्वातंत्र्यवीर म्हटलं का बास, शोध घ्यायची गरज नाही. स्वातंत्र्यवीर भगूर पुत्र विनायक दामोदर सावरकरांचंच नाव चेहऱ्या पुढे येत. कारण आहे, काय समर्पण आहे या माणसांचं. उपजले मेले ऐसे किती, किती येतात किती जातात गंती नाही, परंतु एखादा विरळाच लक्षात राहतो. अरे सावरकरांना कैद झाल्यानंतर त्यांची पत्नी भेटायला जाते, काय वैराग्य आहे पहा. असा त्या कट घरात त्या कैदीमध्ये ती जाळी आहे ती लोखंडाची, ती पत्नीने सावरकरांच्या पत्नीने त्या जाळीतनं असा हात घातला आणि पाया पडली. सावरकरही गहिवरले. ते म्हणले अगं का पडते माझ्या पाया, मी काय सुख दिलं ग तुला, माझ्या नको पाया पडू. ती म्हणाली नाथ आता ह्या जन्मात तर आपली ताटातूट झालीच आहे, पण पुढच्या जन्मात जर माझा जन्म परत स्त्रीचा झाला आणि तुम्ही परत पुरुष म्हणून जन्माला यालच शंका नाही, परंतु पुढच्या जन्मामध्ये ह्या पायांचा या तुमच्या चरणांचा मला विसर पडायला नको, म्हणून तुमचे चरण मी डोळ्याने पाहून हृदयात साठवते. काय समर्पण आहे पहा.
म्हणून एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग 50% वाटा त्या स्त्रीचा असतो. बाबांचं नाव जर तुम्ही आदराने घेत असाल तर त्यांना रोज जेवण देणारी आमची सीताबाई सुद्धा तुम्हाला विसरून चालता कामा नये. पुढं विषय येणारच आहे बापांच्या संदर्भाने. मला सांगू द्या की तुमचं समर्पण जे असतं ते फार महत्वाचं असतं. प्रत्येक जण प्रत्येकासाठी जगतोच ना, स्वतःचा विचार करतोच ना, जो समाजाचा विचार करत असतो ना तो खरा पुरुषार्थ आहे. विचार केला पाहिजे, मला जसा त्रास होतो माझ्या वाईट वागण्याने दुसऱ्याला त्रास होता कामा नये, असं जो वागतो ना त्याला खऱ्या अर्थानं जप तप नाही केलं, वारी नाही केली तरी त्याच्या पाया पडलं पाहिजे, कारण त्याला जीवन जगण्याची कला समजली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला समजली पाहिजे. इतकं अमूल्य जीवन आहे, इतकं अमूल्य जीवन आहे, अंडरलाईन करा शब्द अमूल्य आहे, ज्याचं मूल्यच होऊ शकत नाही इतकं अमूल्य मानवी जीवन परमेश्वराने आपल्याला दिलं. आणि त्याची उगीच नासधूस आपण करत असलो तर किती वाईट वाटत असेल त्या परमेश्वराच्या अंतकरणाला. जसं बापाने कमवलेल्या इस्टेटीवर मुलानं जर उधळमानकी केली, त्याची नासधूस केली तर त्या बापाच्या अंतकरणाला वाईट वाटतं ना, त्याचप्रमाणे तुम्ही हे शरीर जर गंजून संपवलं, जर झिजून संपवलं नाही, नुसतं शरीर गंजून संपवलं ना, त्या परमेश्वराला अंतकरणाला वाईट वाटतं. अरे इतका सुंदर जन्म मी याला दिला, कशासाठी दिला? देव दिला देह भजना गो मटा, 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 देव दिला देह भजना गो मटा. तो या झालं देवे दिला देह भजना गोमटा आणि तोहा झाला फाटा बाधिकेचा. कशासाठी मिळालंय हे? परोपकार करण्यासाठी. म्हणून हिंदू धर्मामध्ये तीन ब्रीद आहेत, लक्षात ठेवा, लक्षपूर्वक ऐका. तीन ब्रीद आहेत, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. अतिथी देवो भव. आजही श्राद्धाच्या वेळेला किंवा पितृपंधरवाड्यामध्ये उपवास करून जेवू घालण्याची प्रथा आहे. कारण हे पितर जे असतात ना, ते वर्षभरामध्ये नाही, या पितृपंधरवाड्यामध्ये, या भाद्रपदाच्या महिन्यामध्ये आपल्याकडे येऊन हक्काने जेवून जातात, हक्काने. म्हणून पितृपंधरवाड्यामध्ये मी पुन्हा पुन्हा सांगतो, काय भाग्य या पतीपत्नीचं, ते आज संतुष्ट होत आहे. घरी ब्राह्मण साक्षीने पिंडाचं दान केलं, माझ्या वाट्याला कीर्तन म्हणजे ज्ञानदान आलं आणि थोड्या वेळानं इथलं आटपलं का अन्नदान होणार आहे. आत्मा संतुष्ट होतो दानाने. म्हणून दान करण्याची विशेष प्रथा हिंदू धर्मामध्ये. तीन वाक्य सांगतो ऐका पुन्हा. स्नान से तन शुद्धी, स्नान से तन शुद्धी, ध्यान से मन शुद्धी और दान से धन शुद्धी. म्हणून श्राद्धाला ते ब्राह्मणाला दान दिलं जातं, देतात ना. काय काय देतात? चपला, अजून छत्री, बर, अजून काठी, कपडे, अजून पाच तांब्याचे भांडे. परवा तर एक जणाने बॅटरी दिली. म्हणलं काका बॅटरी का दिली? म्हणे गुरुजी कंदील घ्यायला नाही म्हटले म्हणून बॅटरी दिली. आता बदलत चाललंय जग, बदललं पाहिजे. आणि ज्याला विचारलं बॅटरी का दिली तो म्हणतो कंदील चालत नाही म्हणून बॅटरी दिली. म्हणलो बॅटरी कशाला दिली? तो म्हणला मला माहीत नाही. म्हणलं अरे वेड्या, माहीत नाही तर दिली कशाला? तुला माहित आहे का
जो अज्ञानात जगला ना, ज्यानं कधी ज्ञान आपल्या आयुष्यात आत्मसात केलं नाही, कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही, कधी गाथा उघडून पाहिला नाही, भजन नाही, कीर्तन नाही, प्रवचन नाही, कधी देवाकडं ढुंकून पाहिलं नाही, असे लोक मेल्यानंतर वरती त्यांना अंधारातल्या रस्त्यानं जावं लागतं, म्हणून तिथं प्रकाशाची गरज आहे, कंदील लागतो. पण आता कंदील नाही घेत, बॅटरी तर बॅटरी का रे, काय फरक पडतो. चपला का द्यायच्या, चपला आपली अशी धारणा आहे, ब्राह्मणाला दिलं तर वरती पोहोचतं, बरोबर आहे ना, बरोबर आहे, हिंदू धर्मातली धारणा आहे, ब्राह्मणाला दिलं का वरती पोहोचतं. मग चपला का गुरुजींना द्यायचा, कारण तर असेल ना. मी सांगतो ऐका, आत्ता तुम्ही श्रद्धेने हे गोष्टी मान्य कराल, पण पुढच्या शिकलेल्या तरुण पिढ्यांना काय उत्तर देणार आहे तुम्ही, सांगा बरं मला. एखादा नातू आजोबाला म्हणतो, आजोबा आपल्या आजी वारल्या, मग त्या आजी वारल्या तरी त्यांचा फोटो आपण घरात लावतो, त्या तर बघायला नाही, मग हे कशासाठी करायचं आजोबा, आजोबाकडे उत्तर काय, काहीतरी शिकलेल्या त्या नातवाला आजोबाने रिझन दिलं पाहिजे, कारण सांगितलं पाहिजे, तरच ते विश्वास ठेवतील ना, नाही तर विश्वास ठेवणार नाहीत पुढच्या पिढ्या. काय उत्तर द्याल तुम्ही, पिंडदानाच्या वेळेला कावळाच का, उत्तर आहे का कुणाकडं, नाही. आम्ही कधी विचारलं नाही आणि कुणी आम्हाला सांगितलंही नाही. त्याचं कारण असं आहे, बऱ्याचशा लोकांचा संभ्रम असा झालाय का कावळा आमचा बाप आहे, कावळा आमची आई आहे, नाही का, म्हणून ते या ना आई जेव्हा ना आई, या ना बाबा जेव्हा ना बाबा, कोणला म्हणत्या, हाड्या हाड्या, तो आल्यावर म्हणतो जिवंतपणी हाड हाडन, आता पण काय फायदा अशा मित्रांचा. ऐका बर का, ऐका, कावळा कावळा हा यमाच्या दारातला द्वारपाळ आहे. यदा कदाचित दुष्कृत करून तुमचे पितर जर यमलोकी गेले असतील आणि कावळ्यानं पिंड जर घेतला, तर अघोर अतृप्त आत्म्यांना पितृयोनी प्राप्त होते आणि त्या यमलोकातून तुम्ही कावळ्याला पिंडदान केल्यामुळं यमलोकातून तुमच्या गेलेल्या त्या पितरांची निर्दोष मुक्तता होते, म्हणून कावळा. पण काय झालं माहिती आहे का, अतिरेक केलं काही काही लोकांनी, बरं, इतके फोन येतात, आता सध्या 15 फोन आहे, मी मागाशी पाहिलं, मी उचलत नाही तरी फोन चालू आहे, काहीच काहीच कारण नाही, फक्त एकच कारण, आमच्या वडिलांचे पितर कधी आहेत, राग येतो कधी कधी, पण आम्हाला तिरसटासारखं बोलता येत नाही. वर्षानंतरच फोन करून विचारणार, इतर वेळेला बाबा हाय का गेला, काही घेणं नाही, विचार करणार आणि फोन करून विचारणार, बाबा आमच्या वडिलांच्या पित्रांची तीत कधी आहे. मी विनोदाने बोललो, म्हणलं का रे, तुझ्या बापानं कोपर गावला जमीन घेऊन ठेवली होती, मरणाच्या अगोदर सांगितली नाही, तरी उतारे काढू काढू तिथपर्यंत पोहोचला आणि तुला पित्रांची तीत माहीत नाही, याला स्वार्थ म्हणतात की नाही, लक्षात ठेवा. सकळ तीर्थाची आधुरे जी एका माता पितरे, सगळ्यात मोठं तीर्थ तुमचे पितर आहेत आणि देवांच्या अगोदर आशीर्वाद देण्याची शक्ती पितरांमध्ये आहे. म्हणून देवपूजेच्या अगोदर आंघोळीच्या नंतर दक्षिणेला, आता जसे तुम्ही बसले ह्याच पोझिशनला तुम्ही बसून मेलेल्या लोकांच्या फोटोचं दर्शन घेऊन त्यांच्याकडे कुटुंबासाठी सुखाची शांतीची समाधानाची अपेक्षा करावी. आणि तुमच्याकडं पितरांना काहीच नसेल, नदीवर जावं, हातामध्ये पाणी घ्यावं, दक्षिणेला तोंड करून म्हणावं, हे पितरांनो मला नागबलीला वेळ नाही, त्रिपिंडीला वेळ नाही, हे अर्घ्य तुम्हाला देतोय त्याचा स्वीकार करा, असं अंगठ्याने पाणी सोडावं, तरी पितर संतुष्ट होतात. आणि एवढंही करून एखादा म्हणाल आमच्याकडं नदीच नाही, मग काय करू, काहीच करू नको, घराच्या बाहेर जा, दक्षिणेला तोंड कर आणि वरती हात करून म्हण, हे पितरांनो जिथं तुम्ही असाल तिथून संतुष्ट व्हा, माझ्याकडं तुम्हाला द्यायला काही नाही, तुम्ही जिथं असाल तिथं परमेश्वराकडं मी प्रार्थना करतो तुम्हाला सद्गती प्राप्त हो, तरी आशीर्वाद मिळतात, इतकं पितृपंधरवाड्याचं महत्व आहे. पण होतं काय, जिवंत असताना आम्ही सेवा करत नाही आणि मेल्यानंतर जास्तच आठवण आल्याशिवाय राहत नाही, बरोबर आहे का नाही, बरोबर आहे ना. अरे जी आई जेवत होती, आई जेवते आणि तुम्ही रांगत रांगत गेले, लहान असताना, लहान असताना काही कळत नव्हतं, आई जेवतीये रांगत रांगत गेलेला तो मुलगा, आई जिथं जेवती तिथंच बाजूला त्याने घाण केली, बाजूलाच, बाळाला कळत नव्हतं, आईनं घाईघाई हात धुतला,
जेवता जेवता जेवणाच्या ताटावरून उठली, त्या बाळाला बाहेर नेलं, स्वच्छ धुतलं, टॉवेलने कोरडं केलं, जी घाण केली होती ती घाण स्वच्छ केली, फरची चांगली निर्मा पावडर वॉशिंग पावडर टाकून फरची त्या घाणीची स्वच्छ केली, साबणाने हात धुतले आणि त्या बाळाला मांडीवर घेऊन राहिलेलं जेवण परत जेवली. विचार करा, हे झाले आईचे उपकार. तीच आई एक दिवस आजारी पडली, उठता येत नाही, अंथरुणावर आहे, तिला पॅरालिसिस झालाय, अर्धांगवायूचा झटका गेलाय. हळूच म्हणाली, माझ्या दादा मला मळमळ होते रे, काहीतरी भांडं आणणा. अजिबात तुम्ही कुठलीच किळस करू नका, नाही भांडं मिळालं तर जा आई पुढं असे हात करा, कर आई उलटी, कर हातावरती उलटी घ्या आणि जा बाहेर जाऊन टाका आणि हात स्वच्छ करा. तुम्ही ज्या दिवशी अशी सेवा कराल ना, आईची उलटी हातात घेणारी काही मुलं आहेत आणि बाहेर नेऊन टाकणारी काही मुलं आहे. ज्यांनी अशी सेवा आईची केली ना, त्यांना आयुष्यात कधी कुणापुढं हात पसरायची वेळ येत नाही. ही आई वडिलांची सेवा. माझे ज्ञानेश्वर माऊली आई वडिलांचा गौरव करताना म्हणतात, माझी आई जर आता जिवंत असती ना, माझा बाप जर आता जिवंत असताना, दादा काय माझ्या ज्ञानराजा निवृत्ती दादा, अरे मी अंगाचं कातडं काढलं असतं, त्याच्या चपला बनवल्या असत्या आणि आई बापाच्या पायात घातल्या असत्या रे, तरी त्यांचे उपकार फिटले नसते. असं नका करू, जिवंत असताना सेवा करा. अजिबात तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, देवांच्या अगोदर आशीर्वाद देण्याची शक्ती तुमच्या पित्रांमध्ये आहे, म्हणून अगोदर ती देवाच्या अगोदर ती पूजा घडली पाहिजे. बाह्य शांती सुक्त आणि पितृस्तुती रोज दक्षिणेला तोंड करून जर म्हटली तर तुम्हाला नागबलीची गरज पडत नाही. पण प्रखर पितृदोष वाढल्यानंतर नागबली करावीच लागते. पण यासाठीही कबीर महाराज फार निर्भीडपणे प्रहार करतात बरं का, फारच निर्भीडपणे. मी मागच्या वर्षी जी टॉकीजवर हे वाक्य बोललो होतो, जिवंत साप मारायचा बरोबर ना, घरात निघालं तर काय करताय, तसंच ठेवते का, राहू द्या बाबा आणि आरामशीर झोपा, झोप येईल का साप घरात असल्यावर, नाही येणार. जिवंत साप मारायचा आणि साप मारला म्हणून कोणाला तरी हात दाखवायचा आणि जो हात पाहतो तो म्हणतो, ओ तुम्ही साप मारला बरं का, आणि त्याचा दोष लागल्यामुळं तुमच्या स्वप्नात साप येतात, मेलेली माणसं येतात, आत्ताची आत्ता तुम्हाला साप मारल्यामुळं त्र्यंबकला सोन्याचा साप दान करावा लागेल. कळालं का, कबीरजी बोलतात, माटी का एक नाग बनाके, माटी का एक नाग बनाके पूजे लोग लुगाया, जिंदा साप जब घर में निकले ले काठी धमकाया, जिंदा बाप कोई ना पूजे, जिंदा बाप कोई ना पूजे, मरने बाद पुजवाया, मुठ भर चावल लेके कौवे को बाप बनाया. कोणला पप्पा म्हणते मग, एका गावातून येत होतो एक मावशी, तर मोठ्या मोठ्याने म्हणायच्या, मामांजी या ना, आणि तिचं नवरा असा पाणी फेकायचं वर बांगल्यावर, म्हणायचा या ना पप्पा, म्हणलो बांगल्यावर कस काय पप्पा, मा म्हणलो बरोबर आहे, पप्पाची आठवण आली, पितृ पंधरवाडा चालू आहे. आणि आले बा पप्पा 5 मिनिटाने, मी हेल्मेट तसंच ठेवलं, लोक ओळखीत्या ना, आता कोणाचं पाऊ नाही पण मला दिसत होतं, मला उत्सुकता लागली, म्हणलं यांच्या पप्पाने घास घेतला का, आपण निघायचं. आला पप्पा बसला भो, 5 मिनिटं नुसताच पाहत होता. सुनबाई पदर घेऊन म्हणायचा, मामांजी अहो मामांजी, सकाळपासून उठले, एवढ्या कष्टाने स्वयंपाक बनवला, सगळ्या भाज्या वेगळ्या वेगळ्या शिजवल्या, अहो गावठी गाईचं तूप टाकलं ओ गोड गोड त्या खिरीवर, घ्या ना घ्या ना, खा ना मामांजी खा ना. तो मामांजी नुसताच पाहत होता, माझ्या डोक्यात विचार आला, म्हणलं मामांजी बहुतेक म्हणत असेल सुनबाई जिवंत होतं तेव्हा एकही भाजी वाढली नाही, आज काय काय खाऊ असं झालं मला, नाही का बरोबर आहे ना. पाहतच राहिला, शेजारी लहान भाऊ भाऊजाई होते, ते शेजारी होते आणि तो लहाना म्हणतो, पप्पा मोठ्या दादाकडे आले, आमच्याकडे आले नाही, पण पप्पा मला चांगलं आठवतं, मोठा दादा श्रीमंत आहे, तो जरी श्रीमंत होता पण पप्पा जीव आमच्याच घरात गेला, आमच्याकडं या आमच्याकडं या. पप्पा मोठ्याचा घास न घेता जसा उठला तिथून तो लहान्याच्या घासावर बसला बरं का.
आणि त्या लहान्याच्या घासावर बसल्या बसल्या त्याचा टपक्यान घास खाला. ती पहिली मोठी सून चिडली ना, कारण 5 मिनिटं ती वाट पाहत होती, हा इकडून उठून तिकडं बसलाय, मोठीचा घास खालाच नाही. ती मोठी म्हणती, खाय मेल्या खाय, जिवंत होतो तेव्हा दुसऱ्याचं खालं, मेल्यावर दुसऱ्याचंच खाय. आता या पित्रांचं काय करायचं सांगा. विठ्ठल विठ्ठल नंतर करून फायदा नाही. जिवंत असताना कळलं पाहिजे. माणूस जन्माला येताना 5 प्रकारची कर्ज घेऊन जन्माला येतो. जोपर्यंत हे कर्ज तुम्ही फेडित नाही तोपर्यंत तुमच्या कुटुंबात सुख शांती समाधान प्राप्त होऊ शकत नाही. 5 प्रकारचे कर्ज आहे. पहिलं कर्ज आहे आपल्यावर देवांचं. तुम्ही म्हणाल देवांचं कर्ज, हो फार मेहनतीने तयार केलंय हे देवानं मेहनतीने तयार केलं म्हणून देवाला अप्रूप वाटलं. अभंगाचं पहिलं चरण, ताती पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. गौरव केलाय बर का या शरीराचा तुकोबारायांनी. या देहाप्रती तुकोबाराय तादात्म सांगताय. मी परत सांगतो, हे अमूल्य आहे. दवाखान्यात गेल्यावर याची किंमत कळते. कधी ऑपरेशनच्या वेळेला एक बाबा खूप रडले म्हणे. काय झालं, ते ऑपरेशन झालं बाबांचं आणि शुद्धीवर आले, बोलायला लागले. हृदयाचं ऑपरेशन झालं, शुद्धीवर आले, बोलू लागले. आणि सोडायच्या वेळेला, डिस्चार्ज द्यायच्या वेळेला डॉक्टरने बिल दिलं. बाबा रडले. डॉक्टर म्हणले, बाबा 8 लाखाचं बिल पाहून रडू येतंय का, मी बिल 2 लाख कमी करतो. बबा म्हणले, नाही रे डॉक्टर, 8 सोडून 16 लाख रुपये देण्याची ऐपत आहे माझी. मग बाबा रडता का? ते बाबा म्हणले, डॉक्टर मी बिल पाहून रडत नाही, मला आज खऱ्या अर्थानं देवाची आठवण आली. म्हणे, कसं काय? डॉक्टर सांग मला, किती वेळचं ऑपरेशन केलं रे तू? म्हणे, 2 तासाचं. बिल किती घेतलं? 8 लाख रुपये.
का बरं केलं असं काय बोलता बाबा, तुमचं हृदय बंद पडू नये म्हणून मी ऑपरेशन केलं ना 2 तासाचं, आणि 8 लाख रुपये बरोबर आहे माझ्या त्या कामाचे पैसे आहेत ते बाबा, असं कसं? अरे डॉक्टर, मला त्याचंच वाईट वाटतं, 2 तासाच्या ऑपरेशनचे तू 8 लाख रुपये बिल माझ्याकडून घेतो, माझ्या देवाने आत्तापर्यंत ते हृदय चालू ठेवलं, त्याचा 1 रुपया सुद्धा माझ्याकडून घेतला नाही, याच मला माहित. इहलोकीचा हा देह, हा देह इतका पवित्र आहे, इतका पवित्र आहे, आणि हा देव देह इतका अपवित्र आहे, अशा 2 पद्धतीचं बोलणं आमच्या संतांच्या वाङ्मयामध्ये येतं. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसारे, शरीर दुखाचे गोसारे, शरीर साध्य होय माय, शरीर साध्य होय माय, शरीर साधिले परब्रह्म, शरीर साधिले परब्रह्म, शरीर साधिले परब्रह्म, शरीर साधिले परब्रह्म, शरीर उत्तम तांगले, शरीर उत्तम तांगले, शरीर उत्तम तांगले, शरीर उत्तम तांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. म्हणून संतांची प्रामाणिक इच्छा आहे, तुम्ही ते शरीर गंजून संपू नका, कुणासाठी तरी झिजून संपवा. इति कर्तव्यता काय, कळलं पाहिजे मी आलो कशासाठी. ज्याला कळलंय ना मी आलो कशासाठी, त्याला लगेच कळतं मला जायचंय कुठे, आलो कुठून, जायचं कशासाठी, कुठं जायचं, आणि जगायचं कुणासाठी, या साध्या साध्या गोष्टींचं नॉलेज जर घ्यायचं असेल तर यासाठी तुम्हाला संतांचं वाङ्मय तुकोबांची गाथा उघडावीच लागेल. इहलोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे, याच्यात ना 3 प्रकार शास्त्राने सांगितले, जवळजवळ तुमचे पाठ असतील पण सिद्धांत आहे म्हणून सांगतो. त्याच्यात प्रकार आहेत बरं का, ऐका. काहींना माणसाचं शरीर मिळतही नाही आणि कळतही नाही. नंबर 2, काहींना शरीराची महती कळते पण मिळत नाही. नंबर 3, काहींना मिळतं पण कळत नाही. आणि नंबर 4 कॅटेगरी अशी आहे ज्यांना हे शरीर मिळालं पण आणि कळालं पण. आता अर्ध्या अर्ध्या मिनिटाचा जरा थोडासा बारकावा आपल्याला बघायचा आहे. काहींना शरीर मिळतही नाही आणि कळतही नाही, त्यासाठी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, काय पूपंक्तीचे किडे काय ओळसे घेती. माऊली म्हणतात, रक्त मासामध्ये पुवामध्ये पडलेल्या घाणीमध्ये पडलेल्या किड्यांना माणसाचा जन्म मिळतही नाही कळतही नाही, तिथून त्यांना बाहेर पडावं असं ज्ञानच नाही. नंबर 2, काहींना जन्म कळतो पण मिळत नाही, तो विषय जरा बाजूला ठेवतो कारण 4 नंबरला मला सांगायचंय. नंबर 3, काहींना जन्म मिळतो पण कळत नाही, त्याच्यामध्ये आपण सगळे आहोत. आपल्याला जर कळालं असतं तर आपण वाईट वागलोच नसतो, दुसऱ्याला विनाकारण त्रास दिलाच नसता. आपल्याला मिळालाय माणसाचा जन्म पण कळाला का मला सांगा, कळाला का? आणि कळून घ्यायचं असेल तरच कीर्तनाला यावं लागतं, आणि यावंच लागतं. विठ्ठल विठ्ठल मी म्हणतो, कधीतरी कधीतरी आपण आरशामध्ये रोजच पाहतो, पण कधीतरी असं आरशात उभं राहून स्वतःचं निरीक्षण करावं. जर देवाने ह्या शरीराची अपेक्षा करावी, मग या देहामध्ये असं आहे तरी काय, आपण निरीक्षण करावं. काय सुंदर सिस्टम बनवली पहा, किती सुंदर सिस्टम आहे, किती सुंदर. 2 कॅमेरे बसवले, ऐकणे, 2 कॅमेरे आहे बरं. ह्या 2 कॅमेऱ्यांना इथं मेमरी दिली आहे. काय दिली इथं?
मेमरी म्हणजे आता मी तुम्हाला बघतोय सगळ्यांना, जेवढे जेवढे माझ्या ह्या कॅमेऱ्याने पाहिले तेवढ्या सगळ्यांचे फोटो ह्या दोन कॅमेऱ्याने इथं ह्या मेमरीत फिट केले. तुम्ही कधी भेटले कुठल्या गावात तर मी म्हणाल तुम्हाला कुठंतरी पाहिलं, याचा अर्थ काय झाला, या कॅमेऱ्यांनी काढलेले फोटो या मेमरीत फिट झाले. काय सिस्टम आहे पहा, आहे का नाही बरं. तेही करून माणसाच्या अवयवांना देवाने इथं मेमरी तर दिलीच, ऍटो बसवला. काय बसवला, ऍटो बसवला. काय बसवला, ऍटो बसवला. ते धुणं कपडे जास्त मळले तर तुम्ही काय करता, पावडरमध्ये भिजत घालतात आणि निघतच नसले हाताने तर मग काय म्हणतं त्याला, हा इकडं इकडं काय म्हणता, धोपटणं. बरं बरं, असं कधी झालं का, धुणं धुता धुता खालचा हात खालीच राहिला आणि वरतून बादा 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 बटन बंद करा. हां हां, असं होतं का कधी, कधीच नाही. एक हात असा इकडं जातो आणि असा माग हा हात आला का वरतून दुसरा हात खाली येतो, याला काय म्हणतात, ऍटो म्हणतात. काय म्हणतात, ऍटो. मी तुम्हाला विचारतो, खरंच सांगा, तुम्हाला मिक्सर आहे का घरी, आहे का घरी, आहे ना, मिक्सर आहे. मिक्सरला किती भांडे मिळतात, तीन मिळतात. बर बर, एक मोठं असतं, एक मीडियम असतं आणि एक त्याच्यापेक्षा छोटं असतं. मोठं जे असतं ते फळांचं ज्यूस करायला, दोन नंबरचं असतं शेंगदाण्याचा कूट करायला, ती तीन नंबरचं असतं चटणी मिरची वगैरे दळायला. असतं ना, असतं ना. बरं मला सांगा, हे मिक्सर आपोआप चालतं का, लाईट लागते, करंट लागतो, बटन चालू करावं लागतं. मिक्सर, तीन भांडे मिक्सरला मिळाले, बरं, बिघडलं तर कुठं नेतो आपण, दुकानात नेतो. काय देवानं मिक्सर बनवलं, वा वा वा, ऑल इन वन, एकच भांड. विचार करा ना, त्या मिक्सरला तीन भांडे, ह्या मिक्सरला एकच भांड. बरं, शेंगदाणे चावायला तेच भांड, वरण भात खायला तेच भांड, दूध प्यायला तेच भांड, चहा प्यायला तेच भांड. पुढचं नाही बोलणार, कळालं तुम्हाला, अजून बोलू का, नळावं भांडण झाल्यावं भांडायला तेच भांड, ऑल इन वन. बरं, त्या मिक्सरमध्ये खडा आला का, त्याचा खडखड खडखड आवाज येतो, अगं बटन बंद कर, बटन बंद करावं लागतं. वरण भात खाता खाता या मिक्सरमध्ये खडा आला, कल्पना करून पहा. वरण भात तुम्ही खाताय, चालूय, खाता खाता त्या मिक्सरमध्ये खडा आला, असं कधी होतं का, बटन बंद करा, होत नाही. ऍटो बसवला ना, आपोआप चावायचं बंद, आणि मग ना हात घालून काढायची गरज नाही. एक पात बसवलं पा देवाने जीभ नावाचं, ती बरोबर घोळून घोळून शेंड्यावर आणती आणि असा तो दाखवितो बायकोला, म्हणला अगं दात पडले असते, हां किती मोठा खडा निघाला त्या भातात. बायको मालिका पाहता पाहता म्हणली, शानपणा नका करू, मागच्या रविवारी तुम्हीच तांदूळ निसले होते, मरो जाऊ, काय करायचं आपल्याला, अरे व कोणी काही करू. सांगायचं तात्पर्य काय, विनोदाचा भाग सोडून द्या, किती सुंदर सिस्टम बनवली पहा. दोन कॅमेरे बसवले, त्या दोन कॅमेऱ्यांच्या खाली एक नाक आहे आणि त्याच्या खाली तोंड आहे, आहे का नाही. मी पुण्याला मार्गदर्शन करत असताना एक मावशी मला म्हणाल्या, महाराज जरा क्रम देवाने उलटा केला असता तर. म्हणे कसं काय, म्हणलंय, म्हणलं कसं काय मावशी. त्या मावशी म्हणल्या, देवाने ना हे तोंड वर द्यायला पाहिजे होते, नाक खाली द्यायला पाहिजे होते. म्हणलं मावशी कसं काय जमलं असतं, ते तोंड वर असतं नाक खाली असतं आणि त्या नाकात नत घातली असती आणि असा झटका नथेला दिला असता तर स्वतःच्याच कानपटात बसला असता ना तो, खाली असतं तर जरा त्रासच झाला असता. नाही नाही म्हणली, माझं भांडण आहे देवाकडं, देवाने जरा उलटी करायची बात होती. म्हणलं कसं काय, ते नाक येणं म्हणे खाली द्यायचं होतं आणि तोंड वर द्यायचं होतं. म्हणलं मावशी तसं नसतं, सिस्टम अशीच आहे, अगोदर गावाच्या अगोदर, गावात नाही गावाच्या अगोदर जे लागतं त्याला चेकपोस्ट इंग्रजीमध्ये म्हणतात, पण मराठीत त्याला नाकच म्हणतात. गावाच्या अगोदर काय असतं, भगूरला येताना रेल्वे गेटच्या अलीकडे काय त्याचं नाव, नाक. नाक कुठं उभा आहे, नाक्यावर. नाक नाक, गावाच्या बाहेर नाक का बसवलं, म्हणलं मावशी का गावात येणारा मालचक होऊन यावा म्हणून गावाच्या बाहेर नाक आहे, तसं या तोंडात जाणारा मालचक होऊन जावा म्हणून तोंडाच्या अगोदर नाक आहे. पण गटर आमुष्याला लोक नाकच बंद करतात आणि काय काय पेतात मला नका विचारू. विठ्ठल विठ्ठल कॅमेरे, नाक एक आहे, होल दोन आहे, तोंड एक आहे, बर का. आणि त्या तोंडामध्ये जी 50 ग्रॅमची आहे. विषय काय चालला आपला, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे,
धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो. बर का जरा किंमत जाणून घ्या. लाभला हा देह पावला दे गाग डाळी न्याय 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 नगरे उपाय घडाले नगरे चाललाय. लावला हा देह काकताली न्याय नकळो उपाय कळो आले. काय दुर्लभता आहे, काय दुर्लभता या शरीराची. अहो ज्ञानोबा माऊलींचं म्हणणं पाहिलं पाहिजे आपण. दुर्लभुरे 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 संसार तुम्ही का नेना आहार निद्रेसाठी का दौडिता माणूसपणा. तिंदा बोलले माऊली वैतागून वैतागून बोलले अरे इतकं अमूल्य शरीर तुम्हाला मिळालं रे. दुर्लभुरे 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 संसार तुम्ही का नेना आहार निद्रेसाठी का दौडिता माणूसपणा. नका दौडू. आता ऐका कबीरांचं म्हणणं. मनुष्य जन्म दुर्लभ हे मिले ना बारंबार जैसे तरुवर से फलगिरे फिरण लगे ओढार. एखादं पिकलेलं फांदीचं फळ झाडाला चिटकलेलं होतं ते पिकून खाली गळून पडलं. ते पिकलेलं गळून पडलेलं फळ पुन्हा फांदीला चिटकेल का? नाही ना. तद्वतच पुनर्वित्तम शंकराचार्य. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. काय गोड भाषा आहे शंकराचार्यांची. पुनर्वित्तम तुमचे पैसे गेले परत कमवता येतील. पुनर्मही जमीन गेली परत घेता येईल. पुनर्भार्या बायको गेली परत करता येईल. पुनर्मित्रम मित्र तुटले दुसरे जमवता येतील. एतत सर्व पुनर्लभ्यम हे परत परत तुम्हाला मिळेल पण न शरीर पुन्हा पुन्हा. म्हणून परमेश्वराने ह्या देहाची इच्छा केलेली आहे. लक्ष द्या काय सुंदर सिस्टम आहे, काय सुंदर सिस्टम आहे. पहा अहो मी माघाशी बोललो या मिक्सरचे त्या मिक्सरचे पाते बदलले तुटलेले तर पाते बदलायला जायला लागतं. ह्या मिक्सरचे पाते आपोआप बदलले जातात. बघा तुम्ही लहान मुलांचे दात आपोआप जातात आणि नवीन दात आपोआप येतात ना. बसवायला जायची गरज आहे का? तुही नाम कारण सबे का जो तारण धरो उसका धारण निवारण करेगा नथा दात वाको दिया दूध माको खबर हे खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना जिने पेट दीना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर जिने टाक मारा न टारा टरेगा जब दात न थे तब दूध दियो जब दात आए तो अन्न देते हो. काय देवानं सुंदर सिस्टम निर्माण केली पहा. ज्या वेळेला आमच्या मुखात दात नव्हते त्यावेळेला आईच्या स्तना दुधाची सोय केली आणि ज्या वेळेला दात आले त्यावेळेला दूध बंद करून आम्हाला धान्याची अन्नाची सोय केली. किती देवाची कृपा आहे. म्हणून एक दिवस आरशासमोर उभं राहून एक का होईना दिवस दिवसातून एकदा का होईना त्या देवाला धन्यवाद द्यावा. मला एवढंच सांगायचं आहे कीर्तनात देवाला धन्यवाद द्या. हे देवा तू जर या देहाची अपेक्षा करत असशील आज आम्ही कीर्तन ऐकून आलो. तू जर या देहाची अपेक्षा करत असतील तर निश्चितच या देहामध्ये काहीतरी चांगलं आहे. बर का काहीतरी
निश्चितच चांगलं आहे. म्हणून ज्ञानोबा माऊलींनी पुन्हा गौरव करून सांगितलं, सकळ चिंता मनी शरीर जरी जाय अहंकार समूळ, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. तुकोबा बोलतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, तयांच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. किती देह पवित्र आहे. इकडे ज्ञानोबा माऊली म्हणतात शरीर सुंदर आहे, चिंतामणी आहे, आणि एक ठिकाणी तुकोबा राय म्हणतात शरीर फार चांगलं आहे. आणि एका चरणात म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग आता आम्हाला जरा संभ्रम निर्माण होतो, तुकोबा तुम्ही ह्या चरणामध्ये म्हणतात ह्या देहाची अपेक्षा देवाने करावी, इतका सुंदर देह आपल्याला मिळाला, आणि एका अभंगामध्ये तुम्हीच म्हणतात शरीर वाईट आहे. एकनाथ महाराजांनी तर क्रांतीच केली आपल्या विचाराची. एकनाथ महाराज बोलतात, ऐका बर का, देहा आईसे ओखटे पृथ्वी माझी नाही कोठे, देहा आईसे गोमटे न पाहता भेटे त्रिलोकी. नाथ बाबा म्हणतात शरीर इतकं वाईट आहे तुमचं, इतकं शरीर वाईट आहे का तीन लोकांमध्ये या शरीरासारखं वाईट काहीच नाही. आणि पुढच्या चरणात म्हणतात हे शरीर इतकं चांगलंय, इतकं चांगलंय, इतकं चांगलंय का ह्या शरीरासारखं विश्वात दुसरं चांगलं काहीच नाही. आता आम्हाला संभ्रम निर्माण होतो, नाथ बाबा तुम्ही म्हणता देहा इसे वो खटे पृथ्वी माझी नाही कोठे, देहा आईसे गोमटे न पाहता भेटे त्रिलोकी. पण पुढचं ऐका फार गोड आहे, ओखटे म्हणून त्यागावे ते मोक्ष सुखासी नागवावे. आत्महत्या करणाऱ्या लोकांना हा विषय सांगितलाय. अरे तुम्ही भोग भोगायचे संपवायचे सोडून जर तुम्हाला दुःख झालं आणि तुम्ही हे शरीर जर संपून टाकलं, ओखटे म्हणून त्यागावे ते मोक्ष सुखासी नागवावे, मुक्ती मिळणार नाही. आणि का गोमटे म्हणून भोगावे ते अवश्य जावे नरकासी. मग काव महाराज शरीर वाईट आहे, शरीर चांगलं आहे, आणि शरीर वाईट आहे म्हणून ते त्यागायचं नाही, शरीर चांगलं आहे म्हणून त्याचे भोग घ्यायचे नाही, मग जगायचं तरी कसं. काय गोड बोलतात नाथ बाबा, तरी ते भोगावे नि त्यागावे मध्यभागी विभागावे आत्मसाधनी राखावे निज स्वभावे हिता लागी. आपल्याला कळलं पाहिजे ते भोगायचंही नाही त्यागायचं नाही, मध्यभागी विभागावे आणि आत्मसाधनी राखावे निज स्वभावे हिता लागी. हित कळलं पाहिजे हित. म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. देवानं अपेक्षा करावी. तुम्ही म्हणाल अपेक्षा का करावी. मी तुम्हाला एक प्रश्न करतो आणि तुम्हाला आता ना मला दान द्यायचं आहे. माझ्या एका हातामध्ये चांदी आहे आणि एका हातामध्ये लोखंड आहे. आणि तुम्हाला मी सांगतो वाटायला आलो आहे, माझ्याकडे भरपूर आहे. मी तुमच्या समोर केलं आहे काय काय केलं. माझ्या एका मोठी चांदी आहे, एका मोठीमध्ये लोखंड आहे. तुम्ही कशाचा निवाडा कराल, भाव कशाला आहे लोखंडापेक्षा, चांदीला. मग तुम्ही काय घ्याल, चांदी घ्याल. अगदी बरोबर, मला तुमचं उत्तर आवडलेलं आहे. मी पुढचा प्रश्न करतो. पहिला सांगून, मी तुमच्या पुढं चांदी देतोय, तुम्हाला लोखंड देतोय, तुम्ही चांदीच निवडाल, चांदीच निवडाल, कारण लोखंडापेक्षा चांदीचा भाव जास्त आहे. आता मी तुम्हाला म्हणतो, मी तुम्हाला लोखंड देतो पुन्हा चांदी देतो, पण तुमच्याकडे परीस आहे, आता काय घ्याल, लोखंड घ्या ना, चांदी घ्या. आता काय घ्याल, लोखंड. तुम्ही चांदी नाही घेणार, तिथं काय घ्याल, लोखंड घ्याल. अहो पण चांदीची किंमत जास्त आहे ना. पण तुम्हाला माहित आहे महाराज, आम्हाला पक्क माहिती आहे, आम्ही जरी शिकेल नसलो तर आम्हाला हे बरोबर कळतं. म्हणे कस काय, अहो चांदीला परीस लागला तर त्याचं सोनं नाही होत, परीसाला लोखंड लागल्यावरच त्याचं सोनं. लोह परीसाची नसावी उपमा, लोह परीसाची नसावी उपमा, लोह परीसाची नसावी लोह परिसा. सद्गुरूचा महिमा गादीचा, सद्गुरूचा महिमा गादीचा, आपना सारिके करे ते तकाळ, आपना सारिके करे
याच जन्मामध्ये तुम्हाला मुक्त होता येतं, कारण मानवी शरीर हे मुक्तीचं द्वार आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. का वाटतं स्वर्गाधिक देवांना आम्हाला माणसाचा जन्म मिळावा? कारण इथं आल्यावर नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गावू गीती. माणसाला वाटतं, लक्ष द्या माझ्याकडं, उलटय बरं का, देवांना वाटतं माणूस व्हावं. आजच्या अभंगाचं पहिलं चरण आहे, नीट पाठ करा. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. देवांना वाटतं माणूस व्हावं, पण माणसाला वाटतं मी इंद्र व्हावं. बरं, त्या इंद्राने थांबायचं ना. इंद्राला वाटतं मी ब्रह्मा व्हावं, ब्रह्माला वाटतं मी शिव व्हावं. आता मिळालं ना भरपूर. शिवाला वाटतं मी विष्णू व्हावं, आणि भगवान विष्णूंनी आता गप्प बसायचं, पण भगवान विष्णूंना वाटतं मी कीर्तनात जाऊन नाचावं. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हे गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरे गोपाल बोलो रे गोविंद बोलो हरे गोपाल बोलो गोविंद बोलो हरे गोपाल बोलो गोविंद बोलो हरे गोपाल बोलो हे काय टाइमपास नाहीये बाबांनो. ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही, हे कुठं मिळत नाही. ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. आहे का नाही, आलं ना प्रमाण, जमलं ना साम्य. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्यामे जन्म आलो दास विठोबाचे झालो. धन्य मानलं पाहिजे स्वतःला. आणि हा धन्य शब्द मी कायम सांगतो, इतक्या कमी प्रतीचा नाही की तुम्ही कुठेही वापरावा. धन्य शब्द तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये मोजक्याच ठिकाणी आला. आम्ही कुठेही वापरून मोकळो होतो. एखादा मित्र जर 20 गुटक्याच्या पुढ्या खात असेल तर त्याचा मित्र म्हणतो धन्य आहे भाऊ तुझी. अरे येडे आहे काय, धन्यतेचं लक्षण आहे का. धन्य आम्ही जन्मालो, काय तुकोबराय गौरव करता स्वतःचा. आम्ही स्वतःला धन्यता देतो, पण दास कोणाचे झालो? विठोबाचे. धन्यता त्याला मानली पाहिजे. अरे एक सांगतो तुम्हाला, ऐका गोड प्रमाणे. धन्य 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 निवृत्ते राया, धन्य 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 निवृत्ते राया, धन्य 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 निवृत्ते राया, धन्य 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 निवृत्ते राया. तुकाराम महाराज स्वतःला धन्यता देताय. दास विठोबाचे झालो. वेळ कमी आहे, घड्याळ काही थांबणा. आता वाजलेत 12.
बऱ्याचशा लोकांच्या घरी पितृ आहे, जावं लागेल ना, घाष्टा खावायला जावा लागतो. एक 10 मिनिटांमध्ये आटपतोय मी. काय करू, माझ्या विचारांची मारामार होते, किती सांगू किती नको. 2 तासाचं कीर्तन असतं आणि कीर्तनामध्ये गायन वगैरे असल्या कारणानं वक्त्याला कमी वेळ मिळतो. प्रवचनामध्ये नुसतं बोलायचं असतं, त्याच्यामुळं भरपूर विषय मांडता येतात. आलं का लक्षात? पण एक सांगू का, कीर्तन कीर्तनच असतं बाबा, कीर्तन कीर्तनच असतं. हो अहो, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. देवानं रोज यायचं नामदेव महाराजांच्या कीर्तनाला. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. रोज यायचं नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता देवाचा गळला पितांबर. देवाचा गळला पितांबर. देवाचा गळला पितांबर. देवाचा गळला पितांबर. करी पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पांडुरंग. नामदेव महाराज म्हणता, देवा रोज येतो माझ्या कीर्तनाला, तुला त्रास नाही का रे होत इतक्या लांबून वैकुंठातून यायला. देवाने सांगायचं, नाम्या एक काम कर ना. म्हणे काय? तुला ऑफर देतो मी. म्हणे काय? चाल वैकुंठाला, रोज कीर्तन तिथंच होईल, लय मजा येईल वैकुंठात. नामदेव महाराज म्हणले, देवा वैकुंठाला आल्यावर तिथं चंद्रभागा आहे का? म्हणे नाही, मला नाही यायचं. वाळवंट आहे का? म्हणे नाही. विटेवरचा पांडुरंग आहे का? म्हणे नाही. वारकऱ्यांची दिंडी आहे का? म्हणे नाही. ज्ञानोबांचा हरिपाठ आहे का? नाही. तुकाराम महाराजांची गाथा आहे का? नाही. वारकऱ्यांच्या कीर्तनासारखं तिथं नाचता येतं का? म्हणे नाही. मग तुझा वैकुंठ तुलाच ठो, मला यायचं नाही. इहलोकीचा हा देह. मला पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, या शरीराचा या देहाचा गौरव केलाय जगद्गुरु तुकोबरायांनी. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. पण देव इतका चतुर आहे, देवानं म्हणावं, नाम्या चाल ना वैकुंठाला, मी तुला अमृत देतो, अमृत. नामदेव महाराज म्हणले, देवा हे अमृत काय असतं? म्हणे, अरे नाम्या, ते अमृत पिल्याने माणूस मृत होत नाही, त्याचं नाव अमृत. तुला अमृत देतो, चाल बर का, तुला अमृत देतो, अमृत देतो. चाल माझ्यासोबत. म्हणला, देवा काय करू तुझं अमृत घेऊन, इकडं ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला अमृत अनुभव दिलाय म्हणून मला यायचं नाही. शेवटी देवानं डोकं खाजवलं, नाम्या अरे चाल ना माझ्या वैकुंठाला कीर्तन करायला, मी तुला चिंतामणी देतो, चिंतामणी. म्हणला, देवा किती चिंतामणी देतो? म्हणे, तुला एकच देतो, बाद झाला. म्हणे, चिंतामणी घेऊन काय करू? म्हणे, चिंतिलेलं फळ प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य चिंतामणीत आहे, म्हणून चाल माझ्यासोबत. नामदेव महाराज म्हणले, आता तर अजिबात येणार नाही. म्हणे का? अरे आमच्या ज्ञानेश्वर माऊलीने आम्हाला एक चिंतामणी नाही दिला, चेतना चिंतामणीचे गावच्या गाव दिले, म्हणून आईसा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. किंवा आजचं चरण किती गोड आहे पा, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. मग करा ना भजन, विठोबा ताळी वाजवायची, भजन करायचं, ताळी वाजवा, भजन करा, म्हणा म्हणा म्हणा. विठोबार खुमाई, 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 विठोबार
इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्या मे जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्य मिळालंय ना मग भरपूर पदव्या मिळाल्या, ही पदवी घ्या नंबर तो आयुष्याच्या या साधने हो चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्या मे जन्मालो दास विठोबाचे झालो. तुम्हाला या जगामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये भरपूर पदव्या मिळतील, पण एक सांगू तुम्हाला, परमेश्वराच्या नामस्मरणाने आणि त्याच्या साधनेने जपाने पारायणाने दिंडीमध्ये गेल्याने वारी केल्याने एक पदवी प्राप्त होते, सत चित आनंद. पण ह्या पदवीसाठी स्वतःची पात्रता हवी असते. सत्य वागा, चित्त शुद्ध होईल, आणि चित्त शुद्ध असेल तर आनंद मिळेल. आयुष्याच्या साधने, आयुष्य मिळालंय ना, हे साधन मिळालंय तुम्हाला, मग तुम्ही काय कमवाल? नुसती गाडी, बंगला, बँक बॅलन्स, हां, पदवी मिळवा. ही पदवीच तुम्हाला वरती कामं येणार आहे, बाकीच्या पदव्या इथंच सोडून द्याव्या लागतील. अरे मुख्यमंत्र्याची पदवी जोपर्यंत आहे हातामध्ये सत्ता तोपर्यंत, नंतर गेली मग तिथं लागतो माजी. सध्या असतो तो आजी, नंतर झाला तो माजी, आणि हिंदीमध्ये त्याला म्हणतात भूतपूर्व. म्हणजे प्रत्येक पदाला तुमच्या भूत लागणार आहे, नाही का? पण सच्चिदानंद पदवी घेणे, ही पदवी अशी आहे, हे चलन असं आहे का, तुम्हाला इथंही काम येईल आणि वरती सुद्धा काम येईल. अरे इथं कमवलेलं धन, इथं कमवलेल्या पदव्या तुम्हाला इथं सोडाव्या लागतील. पण सच्चिदानंद पदवी घेणे, ही जर पदवी तुम्ही मिळवली तर ह्या पदवीवरच्या बळावरती तुम्हाला काय प्राप्त होईल? अभंगाचं शेवटचं कामने पावटने तो कामने पावटने तो कामने पावटने तो कामने पावटने कामने पावटने तो कामने पावटने दुकामने पावटने दुकामने पावटने कर परगा ने जाने कर परगा ने जाने धन्यवाद दादा
स्वर्गाची निशानी धन्या मे जन्मा आलो दास विठोबाचे झालो. अरे स्वर्गाची पायरी करू आम्ही. सच्चिदानंद पदवी मिळाली ना आम्हाला स्वर्गाची. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशानी धन्या मे जन्मालो दास विठोबाचे झालो. म्हणून जाता जाता मला सांगावंसं वाटतं, संपत्ती कमवता कमवता त्या संपत्तीच्या जोडीने संस्कारही कमवा आपल्या स्वतःवर आणि आपल्या मुलांवर. मला असं वाटतं तुम्ही इतकं श्रीमंत व्हावं, सगळ्यांनी इतकं श्रीमंत व्हावं, इतकं सोनं असावं तुमच्याकडं. इतकं सोनं किती सांगू? एक क्विंटल. जाऊ द्या मरू द्या सांगायला, कुठं पैसे लागत आहे? एक क्विंटल. पण त्या सोन्याला संस्काराचा स्पर्श असावा. रावणाकडं सोन्याची श्रीलंका आहे, पण संस्काराचा स्पर्श नसल्या कारणानं रावणाची लंका जळाली. कृष्णाची द्वारका सोन्याची आहे, पण यादव कुळाला संस्कारहीन झाल्यामुळं कृष्णाची द्वारका बुडाली. म्हणून त्या संपत्तीला जर संस्काराचा स्पर्श नसेल तर ती एक संस्कृती जळल तरी, नाही तर बुडल तरी. म्हणून श्रीलंका, द्वारका, नंतर अमेरिका, आफ्रिका, तुम्ही चिंताच करू नका. त्यांचा नंबर आहेच आहे,
कारण तिकडं संपत्ती खूप आहे, संस्कार नाही. आणि माझ्या हिंदुस्थानामध्ये संपत्ती कमी असेल पण त्याच्या जोडीला संस्कार आहे. कारण ही तुकोबांची भूमी आहे, ही ज्ञानोबांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. म्हणून या गोड अभंगाची रचना आज ह्या कीर्तन सेवेसाठी निवडली होती. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. म्हणून पितृपंधरवड आहे राम आणि सीता बोर्डवर नाव आहे. मी जोडीनेच नावं घेतो. राम गेला सीता पण निघून गेली. जसा राम गेल्यानंतर सीतेला नाही नाही मी पण येणार निघून गेले, तसे थोड्या ठराविक अंतराने हे दोघंची दोघं पती पत्नी निघून गेले. त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, कोणीतरी असायला पाहिजे, आई किंवा बाप, एक जण एक गेल्यावर एक तरी असायला पाहिजे. पण एक सांगू तुम्हाला, त्या स्त्रीला विरह सहन झाला नाही, ती पतीसोबत निघून गेली. म्हणून आज ह्या दोघांचंही श्राद्ध या कुटुंबाने फार सुंदर पद्धतीने आयोजित केलं. मला सांगू द्या, संपत्ती आहे ह्या कुटुंबाजवळ आणि संस्काराचा सुद्धा स्पर्श आहे. हे कुटुंब नातेसंबंधातलं आहे, आपल्या सगळ्यांच्या जवळचं आहे. आणि बोलू का, त्यांनी पेरलंय म्हणून हे सगळं उगलंय. एवढा सगळा समाज जमायचं कारण आहे, त्यांनी वेळ दिला म्हणून समाजाने सुद्धा त्यांच्यासाठी वेळ दिला. शेळके कुटुंबाचा परिवार मोठा आहे, शेळके कुटुंबांचे संबंध खूप आहेत. म्हणून मित्र परिवार आप्तेष्ट सगळे सोयरे एवढे सगळे नातेवाईक जमले आणि कीर्तनाला मला सुंदर पद्धतीने सगळ्यांनी साथ दिली. म्हणून मला असं वाटतं, आपण सगळ्यांनी आईबापाची सेवा केली पाहिजे. जाता जाता समारोप करता करता मी जे सुरुवातीला तीन वाक्य बोललो होतो त्याच्यापैकी पहिलं बोललो होतो अतिथि देव भव, दुसरे आहे मातृदेव भव, पितृदेव भव, आई देव आहे ना बाप देव आहे असा त्याचा अर्थ होत नाही. भव हे क्रियापद भविष्यकालासाठी वापरलं. आईला देव मानणारा तू हो, बापाला देव मानणारा तू हो. मला असं वाटतं म्हातारे आई बापाने मुलांना खूप त्रास दिला पाहिजे, खूप त्रास दिला पाहिजे त्या म्हातारा म्हातारीने, कारण तो त्रासही त्या मुलाला सहन करता आला पाहिजे. अरे ते देव आहेत, अरे देवाची सेवा करताना, तुम्हाला तप करताना, तुम्हाला ध्यान साधना करताना देवाच्या प्राप्तीसाठी किती त्रास होतो. मग आई बापाचे जर तुम्हाला सेवा करायची असेल, ते जर देव आहे तर त्यांनीही त्रास दिला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा तो त्रास सहन केला पाहिजे. म्हणून त्यांनी जो त्रास सहन केला, आपल्या जन्माच्या वेळेला आपल्या आईने जो त्रास सहन केला, आपल्याला लहानचं मोठं करताना आपल्या बापाने जो त्रास सहन केला, त्यांच्या म्हातारपणातला त्रास सुद्धा आपण सहन केला पाहिजे. मग तुम्हाला नाही पित्र घालता आले तरी चालतील, कारण ते वरतून तुम्हाला पाहून आशीर्वाद देऊन म्हणतील तुझं कल्याण होईल. आणि असं जर ते म्हणले ह्या पितृपंधरवाड्यात, तर देवाच्या आशीर्वादापेक्षा त्यांचे आशीर्वाद जबरदस्त काम करतील. म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी, ज्या कुटुंबाने मला ही सेवा माझ्या वाट्याला दिली. मला सगळे या ठिकाणी हे सहकारी गुणीजन लाभले त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी बाळासाहेब सखाराम शेळके मुलगा आहे, मनोहर सखाराम शेळके, रामनाथ सखाराम शेळके मुलगी आहे, चंद्रभागा त्र्यंबक बंदावणे सातपूर, आणि सौ सुनीताताई बहिरू जाधव शेणीत. काय गोडगोड नावं ठेवली आईबापाने या मुला मुलींचे. म्हणून मला असं वाटतं, निदान ते जरी शिक्षण त्यांचे कमी होतं, पण हे त्यांच्या मुला मुलींचे नावं किती सुंदर ठेवले पहा. एकच आदर्श घेऊन जा. जाता जाता एकच सांगतो, त्यांच्या अमरात्म्याला चिरकाल शांती लाभावी. श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही सगळे आलात ना, त्यांच्या अमरात्म्याला श्रद्धांजली अर्पण करायची आहे ना. फक्त त्यांचा एक आदर्श घ्या, आपल्याही मुला मुलींचे नावं असे बदलून घ्या आणि चांगले नावं ठेवा. आया शिकल्या पण नावं ठेवताना बिघडल्या. बंटी, मॉन्टी, रॉकी, विकी, जॅकी, कुत्र्याची नावं आहे, कल्याण होईल का? छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. किती गोडगोड नावं ठेवले पहा. असे नावं आपणही आपल्या मुलांचे ठेवावे. त्या संदर्भाने नाव मुलाचं घेतलं, मुलीचं घेतलं, तर देवाचं नाव आपल्या तोंडात यावं. हे जुनी मराठी अस्मिता आमच्या जुन्या लोकांचे. असो, त्यांच्या अमरात्म्याला ईश्वर चिरकाल शांती देवो. वेळ झालाय कारण बऱ्याचशा आमच्या सहकार्यांना जायचं आहे, घरी कार्यक्रम आहेत. म्हणून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. मला दोनच चरणांचा अर्थ थोडासा सांगता आला, दोन चरणांवर मला धावता परामर्श घ्यावा लागला, कारण वेळेचं बंधन आहे. आपण सगळे आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. शेळके कुटुंबाच्या वतीने धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देऊन पुनश्च एकदा सर्व माझ्या सहकार्यांना धन्यवाद देतो. आपण आलात, मला सहकार्य केलं, तुमचे लाख लाख धन्यवाद. ईश्वर तुमच्यावर कृपा करो, तुमच्या कुटुंबात सगळ्यांच्या सुख शांती समाधान निर्माण हो. आई वडिलांची सेवा घडो, भारत मातेची सेवा घडो, पंढरीची वारी घडो, एकादशीचं व्रत घडो, गळ्यात तुळशीची माळ पडो. एवढीच विनंती पांडुरंगाच्या चरणी समर्थ माऊलींच्या चरणी करतो. काही चुकलं असेल बोलता बोलता माझ्या वाणीचा दोष, बरोबर असेल माझ्या गुरुमाऊलींचं ज्ञानेश्वर. आले.